काय माहिती दीपक? पॉइजन. विष आहे. हे घेतल्यानंतर खूप इझिली मरशील तू अगं. तुला कळे कळेपर्यंत मरशील सुद्धा. तू आणि तुझी ही बाळ. तू इथे काय करतोयस? तू दीपाला एकटं सोडून आलायस? दीपा 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 बस कर ना मामा, फॉर गॉड सेक. अरे शर्ट कसं फाटलं? काय झालं? कार्तिक दीपा ठीक आहे ना? तुला फक्त दीपाचीच चिंता आहे का ग मामा? एकदा तरी मला विचार ना, मी बरा आहे का? कार्तिक वाय आर यू बिंग सो डिफिकल्ट? अरे ती गरोदर आहे, तिचीच काळजी वाटणार ना. तुम्हाला सांग काय झालंय. आर यू ओके? नो मामा, आय एम नॉट ओके. मामा मी पुन्हा एकदा हात जोडून तुला विनंती करतोय, प्लीज मला आणि दीपाला एकत्र आणायचे प्रयत्न या क्षणी थांबव. कार्तिक काय झालंय? आता काही वाद झाला का? तू मला जे झालंय ते सांग, मला ना खूप टेन्शन आलंय आता. मामा तो सुजय आला होता पुन्हा आपल्या घरी. हो, दीपाला सोबत व्हावी म्हणून मला तू तिथे बसवून गेलीस, पण तिचा प्लॅन वेगळाच होता मामा. तिने तिच्या याराला बोलावून घेतलं. कार्तिक का म्हणून बसून राहू मी तिकडे माकडासारखा? हे सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय मामा. प्लीज प्लीज आता तरी माझ्यावर विश्वास ठेव. अगं त्या सुजयने माझ्यावर हल्ला केला, मारलं मला. का म्हणून सहन करू मी हे सगळं? अजून किती वेळा मार खाऊन घेऊ त्याच्या हातून? मला तू सांग मामा, या सगळ्यात माझा काय दोष आहे? सांग ना काय दोष आहे माझा? त्या दोघांचं अफेअर मी उघडकीला आणलं, हा माझा दोष आहे का? त्यांच्या मुलांना मी आपलं म्हणू इच्छित नाही, हा माझा दोष आहे का मामा? कार्तिक तू माझा प्लीज प्लीज तू माझा एक आणि प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव. ती मुलं माझी नाही आहेत. ती मुलं कोणाची आहेत हे मी पुन्हा सांगायला हवंय का? हे नको ते खोट डोक्यातून काढून टाक. तुझ्या या वागण्याचा दीपाला किती त्रास होतोय माहितीये? मामा अगं मी तुझा मुलगा आहे, माझ्यावर विश्वास ठेव ना. जी तुझी कोणीच नाही आहे तिला आपली मुलगी मानून तिच्यावर विश्वास ठेवतेस, पण माझ्यावर नाही का मामा? कारण तू जे आरोप करतोयस ते आम्हाला कुणालाच पटलेले नाहीयेत. मी ललित लावण्या, तू केलेले आरोप कुणालाही पटत नाहीयेत. मामा अगं दीपाला काहीही बोललं तरी तो सुजय माझ्या जीवावर उठतो, याहून वेगळं काय प्रूफ हवंय? मामा तू आम्हाला दोघांना एकटं ठेवून गेलीस का? कारण तुझी इच्छा होती आमच्यात काहीतरी बोलणं व्हावं, आम्ही पुन्हा एकत्र यावं बरोबर. पण आता तसं काहीही होणार नाहीये, कारण मुळात दीपाचं आता माझ्यावर प्रेमच नाहीये. आणि प्लीज तू सुद्धा हे सत्य स्वीकार. ममा तिचं आता सुजयवर प्रेम आहे, आणि तसं नसतं तर तिने त्याला मुद्दाम घरी बोलावून घेतलंच नसतं. बरं बरं माझं सोड, तुला सुद्धा तिचंच सुख हवंय ना? मग ममा प्लीज हे लक्षात घे की दुर्दैवाने दीपाचं सुख आता माझ्यात नाहीये, सुजयमध्ये आहे. मी खरंच बोलतोय ममा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. कार्तिक तुला सांगू, नवरा बायकोच्या नात्यात कधी कधी संशय निर्माण होतात. खरं सांगू तर त्यात कधी कधी काही तथ्यही नसतं, पण एकदा का मनात संशयाने घर केलं ना की माणसाला दुसरं काही सुचत नाही. तुझं तसंच झालंय. सुजय आणि दीपा मित्र आहेत. आता तो मित्र म्हणून तिला भेटायला येतो म्हणून ती मुलं त्याची आहेत असं म्हणायचं का आपण? कार्तिक प्लीज, आपण सगळे दीपाला ओळखतो, ती कशी मुलगी आहे माहिती आहे ना. अरे कसा संशय घ्यायचा तिच्यावर? तू अजूनही दीपाच्याच बाजूने आहेस. तुम्ही सगळे कायम तिचीच बाजू घेणार आहात. मी कोणीच नाहीये, माझ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. अरे तू जे म्हणतोयस ते खरं कसं मानायचं ते तरी सांग. अगं म्हणूनच तिला डीएनए टेस्ट करायला सांगत होतो ना मी. केली का तिने? नाही केली. आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तर तिला सपोर्ट केलं. तिने जर का ती टेस्ट केली असती तर तुम्हाला सुद्धा कळलं असतं खरं काय आहे ते. अरे पण ती मुलं तुझी नाहीयेत हे तुझ्या डोक्यात आलंच कुठून? कधी आणि का? कार्तिक बेबी,
कार्तिक अरे ती गरोदर आहे कळल्यावर तू किती खुश होतास, तिची किती काळजी घेत होतास. आता मनात संशय का आलाय, का तुला असं वाटतं की तिने प्रताळणा केली आहे? ती मुलं सुजयचीच आहेत या बाबतीत तू इतका ठाम कसा? कारण मला हे नक्की माहिती आहे की ती मुलं माझी नाही आहेत. सुजयची नसतीलही कदाचित, आणखी कोणाची तरी असतील, पण माझी नाही आहेत, माझी असूच शकत नाहीत. कार्तिक तू कुठल्या बेसिसवर हे आरोप करतोयस? कारण माझ्यात तिला आई करण्याची क्षमता नाही आहे मामा. काय बोलतोयस? मामा मी कधीच बाप होऊ शकत नाही. कार्तिक हो मामा, मी इन्फर्टाईल आहे मामा. नो, तू वेडा आहेस का? काय बोलतोयस? ऍब्सोल्युटली नॉनसेन्स. मामा माझा एक सायन्सने जे प्रूव्ह केलंय तेच मी तुला सांगतोय. मामा माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत, ते तू बघ. तुझा मुलगा कधीच बाप बनू शकत नाही. माझ्यात ती कुवत नाही, तो पुरुषार्थ नाही. युअर सन इज इन्फर्टाईल आहे मामा. का तू माझ्या मुलांच्या मागे लागली आहेस? यश नाही का? त्यांनी काय केलंय तुझं? दार तोडा. मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही श्वेता, मी इथून निघून जाईन. मी खरंच जात होते, तू का असं करते श्वेता? दीपा दार उघड. कमॉन. श्वेता प्लीज मला जाऊ दे ना. प्लीज माझ्या बाळांनी काय केलंय ग? हे बघ, मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही, मी इथून निघून जाईन, तुला कधीच तोंड दाखवणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. नो, एक वेळ तुझ्यावर विश्वास ठेवेन मी, पण मम्मांवर नाही. त्या काही करून तुला या घरात आणतील, आणि मला तुझी सावली या घरात नकोय. नाही दिसणार, नाही दिसणार. पण प्लीज मला जाऊ दे, माझ्या बाळांनी काय वाकडं केलंय तुझं. ए फालतू बडबड बंद कर. धरा राहिला. आता ना तू काय कर माहितीये? मामा तुला असं वाटतंय का की माझं डोकं थाऱ्यावर नाही आहे? प्लीज प्लीज ट्रस्ट मी, आय एम ओके. मी जे काही बोलतोय ते अगदी शुद्धीत बोलतोय, प्लीज ट्रस्ट मी. कार्तिक तुला सांगू का? तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. तू हे सगळं डोक्यात ना काढून टाक, असं काही नाहीये. गैरसमज आहे तुझा. माझा कोणताही गैरसमज झाला नाहीये मामा.
मी स्वतः स्वतःचे रिपोर्ट्स काढलेत एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा, आणि तिन्ही रिपोर्ट्स हेच सांगतायत की मी इनफर्टाईल आहे मामा. तर मग दीपा प्रेग्नंट कशी? नाही, सगळी समज होतोय सांगता. मामा मामा मी एक डॉक्टर आहे की नाही उगाच वेड्यासारखं काहीही बोलेन का मी? सायन्सच्या आधारावरच बोलतोय ना मी. माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत म्हणूनच मी म्हणतोय की दीपाच्या पोटातली मुलं माझी नाही आहेत म्हणून. यात माझं काय चुकलं? दीपाचा मला राग आला यात माझं काय चुकलं? मामा मी तिला डीएनए टेस्ट करायला सांगितली यात माझं काय चुकलं? तिच्या मुलांची जबाबदारी घ्यायला मी नकार दिला यात काय चुकलं माझं? सांग ना मामा. कार्तिक मामा मला माहिती आहे तुम्ही सगळे तिच्या बाजूने आहात, ठीक आहे. मला सुद्धा तिच्यावर हे आरोप करताना आनंद होत नाहीये मामा, पण शेवटी सत्य काय ते महत्वाचं आहे ना. मी दीपाकडे डीएनए टेस्टची मागणी केली ज्याला तिने नकार दिला. मामा तिचं माझ्यावर जरा जरी प्रेम असतं ना तर केवळ माझ्या मनशांतीसाठी का होईना, पण तिने ती टेस्ट केली असती. तिने केली का टेस्ट? नाही ना. तिने काय केलं? सगळ्यांसमोर घर सोडून निघून गेली. दीपाने टेस्ट न करण्याचं कारण काय असा संशय जर माझ्या मनात आला तर माझं काय चुकलं मामा? सांग ना मला. आमच्या संसारापेक्षा तिचा स्वाभिमान जास्त महत्वाचा झालाय तिला. कदाचित तिला त्यांच्या खऱ्या बापाचं नाव समोर आणायचं नसेल किंवा दुसऱ्याच कोणाचं तरी पाप माझ्या नावावर मोठं करायचं असेल. पण मामा मामा तूच मला सांग, हे असं वागणाऱ्या मुलीचं खरंच कधीतरी माझ्यावर प्रेम होतं की नाही? मामा अजूनही तुला हेच वाटतंय ना की दीपाच बरोबर आहे? अजूनही तुला वाटतंय की मी वेड्यासारखं वागतोय? अजूनही तुला हेच वाटतंय ना की मी फक्त दीपावर घाणेरडे आणि चुकीचे आरोप करतोय? बोल ना मामा. कार्तिक तू जे काय बोलतोयस मला मला खरंच काही सुचत नाही. हेच झालं होतं मामा माझं जेव्हा मला हे सत्य कळलं होतं. नाही विश्वास ठेवू शकलो मी त्यावर, आणि म्हणूनच एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा टेस्ट करून घेतली मी. चार चौघांना कळू नये आपल्या घरच्यांची बदनामी होऊ नये म्हणून वेगळ्या नावाने टेस्ट केली, पण रिझल्ट दरवेळी सेम. मामा प्लीज प्लीज माझं एकदाच ऐक, दीपाच्या पोटात जी मुलं आहेत ती मुलं माझी नाही आहेत. ती मुलं कोणाची आहेत हे दीपालाच माहीत. हे बघ तू असं काही मामा तू कितीही काही बोललीस तरी हेच सत्य आहे आणि ते आता बदलणार नाहीये. मामा माझ्याकडे प्रूफ आहे, ते तू एकदा स्वतःच्या डोळ्याने बघ म्हणजे एकदा तरी तुला स्वतःच्या मुलावर विश्वास बसेल. माझ्या रूम मध्ये कपाटात मी तिन्ही रिपोर्ट्स ठेवलेत, ते तू जाऊन एकदा बघ म्हणजे तुझी तुला खात्री पटेल. पण आता यापुढे मात्र मला आणि दीपाला एकत्र आणायचे प्रयत्न ताबडतोब थांबव. हे बघ मामा, आमचा संसार पुन्हा सुरू होणं कधीही शक्य नाही आहे मामा. हे बघ मामा मामा मला तुझी तळमळ समजते, पण तू आता असं समज की आम्हीच तुझ्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या लायकीचे नाही आहोत, त्यामुळे प्लीज मला आणि दीपाला पुन्हा एकत्र आणायचे प्रयत्न करू नकोस. दरवाजाला बाहेर काढलं लावली तिने. आपण मागच्या दाराने जाऊया, काही झालं तरी ती हातातून सुटता कामा नये. कम ऑन. दीपाच्या
पोटात जी मुलं आहेत ती मुलं माझी नाही आहेत. ती मुलं कोणाची आहेत हे दीपालाच माहीत. मी कधीच बाप होऊ शकत नाही. मी इन्फर्टाईल आहे मामा. पण आता या पुढे मात्र मला आणि दीपाला एकत्र आणायचे प्रयत्न ताबडतोब थांबव. हे बघ मामा, आमचा संसार पुन्हा सुरू होणं कधीही शक्य नाही आहे मामा. मामा माझ्याकडे प्रूफ आहे, ते तू एकदा स्वतःच्या डोळ्याने बघ, म्हणजे एकदा तरी तुला स्वतःच्या मुलावर विश्वास बसेल. माझ्या रूम मध्ये कपाटात मी तिन्ही रिपोर्ट ठेवले, ते तू जाऊन एकदा बघ, म्हणजे तुझी तुला खात्री पटेल. दीपा, दीपा, कार्तिक, अरे प्रेग्नेंट आहे बाई. तिला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला पाहिजे. ती तुला रस्त्यात दिसली नाही का? बघा, त्या अचानक आल्या माझ्या गाडी समोर. माझं लक्ष नसतं तर मी ब्रेक मारला असता का वेळेत? ही लोकांना वाटेल तशी जोरात चालवतात गाडी. मग काय, गाडी डायरेक्ट तिच्या अंगावर घातली. बरं, मला हिला आता हॉस्पिटलला घेऊन जायचंय. मी स्वतः एक डॉक्टर आहे. मदत करता का तुम्ही प्लीज? हा दीपाला हॉस्पिटलला घेऊन जाणार, म्हणजे हे नक्कीच वाचणार. मग आता काय करायचं मॅडम? तुम्ही इथेच थांबा, मी तोपर्यंत हॉस्पिटलला जाऊन चेक करते तिची अवस्था काय. ती वाचेल की मरेल यावर आपला पुढचा प्लॅन. ओके मॅडम, मी फोन करून तुम्हाला कळवेन. तोपर्यंत काही चालचाल करू नका, कळलं? ठीक आहे. कार्तिक जे बोलतोय ते खरं आहे? त्याची मुलं त्याची नाही? नाही नाही नाही, माझा नाही विश्वास बसत आहे यावर. कार्तिक म्हणाला की त्याचे रिपोर्ट, त्याचे रिपोर्ट नो, मला कन्फर्म केलंच पाहिजे. आय हॅव टू. काय झालं डॉक्टर? छोटासा अपघात झालाय, तिला ताबडतोब लेबर रूम मध्ये घेऊन जा. क्विक. सविता गायनकना फोन करा. हो. दीपा, दीपा डोळे उघड. दीपा,
दीपा ऐकू येत आहे का मी काय म्हणतोय? दीपा दीपा मी आहे इथेच, तू हॉस्पिटल मध्ये सेफ आहेस. ओके माल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.